नमस्कार, सुप्रभात, मी सागर जोशी। टीव्ही 9 मराठी मध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिन मध्ये आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9 च्या माध्यमातून। आणि सुरुवातीला राजकीय बातम्या। मुख्यमंत्री शिंदेंचा मुंबईत पहाटेपासूनच पाहणी दौरा, स्वच्छता आणि प्रदूषण रोखण्यासंदर्भातील उपाययोजनांचा आढावा, तर वांद्र्यामध्ये जॉगर्स पार्कमध्ये नागरिकांसोबत संवाद। कलानगरच नाही तर सगळी मुंबई स्वच्छ करायची आहे, मुंबईतील स्वच्छतेची पाहणी करताना मुख्यमंत्र्यांचा ठाकरे गटाला सफाईदार टोला। कलानगर असा विषय नाही आहे, सगळी मुंबईच आपल्याला महत्त्वाची आहे। फक्त एक कुठला पोर्शन डोळ्यासमोर ठेवून काम करायचं नसतं, अख्खी मुंबई स्वच्छ कशी होईल, आता कोळीवाडे आहे तिथे साफसफाई कशी होईल, हे जे बीच आहे ते कसे साफ होतील। 100 टँकर भाड्यानं घेऊन एक दिवसाआड रस्ते धुणार, गरज पडल्यास दुबईतील कंपनीशी करार करणार आणि कृत्रिम पाऊस पाडणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। पाहणी दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे प्रदूषण नियंत्रणासंदर्भात आदेश। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज विधानभवनामध्ये सुनावणी, दोन्ही गटाच्या नव्यानं सादर झालेल्या पुराव्यांची तपासणी होणार। राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबत पुढील सुनावणी 24 नोव्हेंबरला, तर अजित पवार गटाकडून आयोगात 24 प्रकारच्या बोगस पद्धतीचे प्रतिज्ञापत्र सादर, शरद पवार गटाचा आरोप। अजित पवार गटाच्या आमदारांची आज देवगिरी बंगल्यावर बैठक, छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या भूमिकेवर आजच्या बैठकीमध्ये खडाजंगीची शक्यता। जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची पुण्यामध्ये सीआयडीच्या अधीक्षकपदी बदली, जालन्यामधील गोळीबाराच्या घटनेनंतर तुषार दोषी सक्तीच्या रजेवर होते, गोळीबारानंतर तुषार दोषींना निलंबित करण्याची झाली होती मागणी। दोषींना लोकांना मारल्याचं बक्षीस मिळालं असेल, पोलीस अधिकारी तुषार दोषींच्या बदलीवर जरांगेंची प्रतिक्रिया, तर लाठी हल्ल्याची न्यायालयीन चौकशी होणार, कुणाला सुट्टी मिळणार नाही, जरांगेंचा इशारा। मला माहिती नाही, मी माहिती घेतो, जनतेवरती निष्पाप लोकांवरती हल्ला केला कटरचून, त्यांना जर बढती मिळणार असली मी त्याची माहिती नाही घेतली, मी माहिती घेऊन याच्यावरती तुम्हाला पुन्हा सांगतो, कारण त्याच्यावर न्यायालयीन चौकशी बसणार आहे, सुट्टी कोणालाच मिळणार नाही त्यांना। जालन्यामधील लाठीचार्ज प्रकरणी चौकशी झाली पाहिजे, निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची मागणी अधिवेशनामध्ये करणार, विजय वडेट्टीवार यांची माहिती। सरकारचं हे फेल्युअर आहे असं मानतो, सरकारने किंवा जाणून बुजून केलं असेल असं मी मानतो, तर या संदर्भात चौकशी झाली पाहिजेत, अधिवेशनात ही सगळी चौकशी आम्ही या संदर्भात स्पेशल एक SIT नेमून किंवा निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करायची मागणी करू।